वडाळा गावातून मध्य नाशिक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रचारानिमित्त गरीब नवाज कॉलनी बंटी कॉर्नर या भागात चौक सभा घेण्यात आली. सभेसाठी मोठ्या संख्येनं स्थानिक मतदार उपस्थित होते. यावेळी कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनीफ बशीर, शिवसेना शाखा प्रमुख शेरू शहा, शिवसेनेच्या निलोफर शेख, आम आदमी पार्टीचे माजिद पठाण, इस्माईल पहलवान, दादा हाजी असिफ बॉस आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उषाताई साळवे, इस्माईल शहा, वडाळा गावातील सर्व बंधू आणि भगिनी, विधानसभेची निवडणूक या ठिकाणी फक्त तीन दिवसावर आलेली आहे. 20 तारखेला मतदान आहे, परवा मतदान प्रचार बंद होणार आहे. संपूर्ण 2 महिन्यापासून मी या मतदारसंघामध्ये फिरतोय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ती सुरुवात मी केली. कशामुळे बंधन झालं, काय झालं हे आपण सगळे शोधलं पाहिजे. आणि ज्या छोट्या बाबींना अटक झाली त्या तर गेल्या, परंतु छोट्या बाबीतून जेवढे पैसे हप्ते म्हणून आमदारांनी घेतले त्याचा हिशोब 20 तारखेनंतर दाखवल्याशिवाय राहणार नाही. जर हिंमत असेल तर आमच्यावर केस करा. आणि म्हणून डॉक्टरांनी काल मुलाखत दिली, बाईंनी काय माझ्यावर गुंडगुरीचा आरोप केले. म्हणलं गुंड कोण घेऊन फिरत, कसं फिरत, एमडीला कोणी शहरामध्ये जाळं पसरवलं, त्यांच्या जागी पडीवाली कशी जाते, तिची नार्को टेस्ट करा आणि म्हणून हे सगळं जगासमोर येईल. आणि म्हणून तुम्हाला जास्ती वेळ घेणार नाही. आणि गाव बदनाम झालेलं आहे, या बदनाम गावामध्ये खर तर आपण राहतो हे नाव आपल्याला पुसावं लागणार, ही बदनामी आपल्याला पुसून काढावं लागणार आहे. आणि याच्यासाठी आपल्या निवडणुकीनंतर भावना कमी डे डॉक्टर सगळीकडे आपल्याला स्थापन करावं लागतं. जुन्या पद्धतीने महुला कमिटी आपल्याकडे सगळीकडे होती, सगळे मंडळी गावातले एकत्र बसत होते, 4 लोकांची, 8 लोकांची, 10 लोकांची निवड करायला लागत होती. सर्व हिंदू मुस्लिम हे सगळं पेरलेलं आहे ना, हे एकदा मुळा सगळं उघडून काढायचं आहे, फेकायचं आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे, या शहराचा विकास करायचा आहे. आणि त्या विकासासाठी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये तुम्ही मतदान केलं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये आघाडीचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे. एकटा वसंत गीते निवडून येऊन काही करू शकत नाही. आणि म्हणून शरद पवारांचे हात बळकट करायचे असेल, उद्धव ठाकरेंचे हात बळकट करायचे असेल, आघाडी सरकार जर आपल्याला बसवायचं असेल, राहुल गांधींचे हात बळकट करायचे असेल, आणि केंद्रातलं सरकार जर पाडायचं असेल तर आघाडी सरकार बसलं पाहिजे, एवढी गडकरींची विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो. अजूनही पुढे माझी काही मीटिंग आहेत, त्यावेळेस मी निश्चितपणे बोलेन. त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतील, कारण राहिले फक्त 3 दिवस, त्या मीटिंग आम्हाला करून घ्यायचं आहे. मशाल ही निशाणी आहे, या ठिकाणी काही सकाळपासून आता बडी बाबीच्या खरं मारतील, त्यांना काही उद्योग करायचे आहे ते आमच्या लक्षात आले, पोलिसांच्याही लक्षात आलेले. पण आपल्याला शांततेत मतदान करायचं. 20 तारखेनंतर तिचं काय करायचं तिचा माझा सामना व्हायचे होईल, ते मी पाहून घेईन. तुम्हाला तिथं यायची गरज पडणार नाही. मी समर्थ आहे त्या गोष्टीसाठी. की मुंबई नाक्यावर बसलेला माणूस आहे, झाडाखाली लहानचा मोठा झालेला माणूस आहे, तुमच्यात लहानचा मोठा झालेला माणूस आहे, मी तुमच्या कुटुंबातला माणूस आहे, एवढंच सांगतो. 20 तारखेला मशाली समोरचं बटन दाबून मला आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. खूप बळ आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेचं फळ, खूप मोठं फळ आपल्याला मिळणार आहे. परंतु तुम्हाला एक विनंती करेल, मुस्लिम समाजामध्ये जी दरी निर्माण केली जाते हिंदू आक्रोश पोहोचल्या कशासाठी, आणि हिंदूंचा आक्रोश कशासाठी, फक्त यांना मतं मिळवत. आम्ही फिरलो 42 टेम्परेचर मध्ये आम्ही सर्व फिरलो राजाभाऊ बाजेंसाठी. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद होता. आणि त्या दिवशी मतदानाच्या दिवशी बडी भाभी आली आणि गुरचे वरती करून बघू लागली. हे आमदारांचं काम नाहीये,
कलेक्टरला सुद्धा अधिकार नाही मतदान बंद करायचा. त्यांनी तिला तिला विचारलं, तुला अधिकार कोणी दिला? मी पोलिसांना विचारलं की साहेब आम्ही 40 वर्ष राजकारण केलं, एवढ्या निवडणुका आम्ही बघितलेल्या आहेत, असं एखाद्या आमदाराला जाऊन मतदान बंद पाडता येतं का? मी पोलिसाशी बोलत असताना ती मला आरेदोरे करून बोलत होती आणि मी मग माझ्या जुन्या नाशकातल्या पट्टा तिच्यावर वापरला आणि त्या ठिकाणी तिचं पाणीपात झालं. परंतु जाणते आणि जे जेवढे जुनी मंडळी होती भाई, त्यांनी मला तिथं थांबवलं आणि सांगितलं का हिला गोंधळ घालायचा आहे, मतदान बंद पाडायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आणि म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी आम्ही 2 पावलं मागे गेलो आणि संपूर्ण नाशिक शहरामध्ये जे सगळ्या लोकांना कळलं की बाई अशा पद्धतीने वागते. 15-20 गाड्या 25 गाड्या तिच्या पाठीमागे गुंड्यांच्या, मी एकाच गाडीमध्ये फिरत होतो. माझ्या गाडीमध्ये एकच गुंडा होता आणि लोकांनी परिवर्तन करून दाखवलं सगळ्यात जास्ती आणि तेव्हापासून बडी भावी विचारली तुझं तिकीट फिक्स आहे, तू प्रचाराला लाग आणि म्हणून सगळ्यात जास्ती आघाडीवर प्रचाराला आपण आहे. दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे हे लक्षात घ्या आणि तेव्हापासून आपलं तिकीट फिक्स होत. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. 10 वर्षाचा सत्तेचा माल आपल्याला जिरवायचा आहे. 10 वर्षाची सत्ता, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि महापालिका ताब्यात असताना सुद्धा आमच्या भाईजांनी या ठिकाणी मागणी केली की जुने नाशिक पासून सगळं नवीन नाशिक वसलं आहे पण वडाळा गावाकडे लक्ष नाहीये. मी वडाळा गावातल्या सगळ्याच मंडळींना एक कळकळीची विनंती करेन, या पुढचे नगरसेवक आपण सर्व मिळून करू तेच निवडून येतील. आता या ठिकाणी ते सगळे फिरताय, कोणी सांगताय थम्सअप ला मत द्या, थम्सअप. कोणी सांगताय बाईला मत द्या. तसे उशीर भाई माझे सहकारी होते, त्यांना काय माहित नाही कळलं ते तिकडे कसे काय गेले. शिवसेनेच्या स्टेजवर इथे आतापर्यंत बसत होते, अचानक त्यांना काय आठवलं काही कळत नाही आणि ते लगेच तिकडे गेले आणि वंचितचे उमेदवार घेऊन आले. परंतु त्यांना अजून कल्पना नाहीये नाशिक हे नाशिक ज्या डोक्यावर घेत ना जनतेला, त्या पुढाऱ्यांना त्यांच्या पायाखाली सुद्धा घेतोय लक्षात घ्या. हा इतिहास आहे नाशिकचा आणि म्हणून तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. वडाळ्याला गावामध्ये काय काय सुविधा आहे ते आपण करूच, परंतु लोकसभेपासून जे परिवर्तन सुरू झालंय हे सतत आपल्याला अनेक वर्ष करावं लागणार आहे. ते 10-15 वर्ष गुजरातचे भामटे आपल्यातून खतम होत नाही तोपर्यंत. आणि सुरुवात लोकसभेला तुम्ही केलीये आणि चांगल्या पद्धतीने केलीये आणि त्यांना ही जाणीव झालेली आहे सगळ्या गोष्टी. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी जनजागृती झाली, छोटे छोटे समाज एकत्र आले, ख्रिश्चन समाज असो, मुस्लिम समाज असो, ओबीसी समाज असो आणि